सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन प्रथमच मिळाला वाघाच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा सह्याद्रीमधील एका संवर्धन राखीव वनक्षेत्रामध्ये वाघाचे दर्शन घडले आहे वन विभागाने लावलेल्या ला कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री या वाघाचे छायाचित्र टिपण्यात आले सह्याद्रीमध्ये वनक्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्वचा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या भागामध्ये वाघाच्या चा अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे गेल्या वर्षी राज्य सरकारने सह्याद्रीमधील आठ वनक्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्वचे संरक्षण दिले होते यामध्ये साताऱ्यातील जोरजांबळी कोल्हापूरमधील विशाळगड पन्हाळा गगनबावडा आजरा भुदरगड चंदगड आणि सिंधुदुर्गमधील आंबोली दोडामार्ग आणि तिल्लारी कॉन्झर्वेशन रिझर्वचा समावेश आहे या वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीतील वन्यजीव आणि खास करून वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जाते आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे वन विभागाने संरक्षित केलेल्या या आठ कन्झर्वेशन रिझर्वपैकी एका वनक्षेत्रामध्ये वाघाचा वावर आढळून आला आहे hey. वाघाच्या वावराची माहिती मिळाल्यानंतर वनकर्मचाऱ्यांनी एका कॉन्झर्वेशन रिझर्वमध्ये कॅमेरा ट्रॅप लावले होते या कॅमेऱ्या ट्रॅपमध्ये बुधवारी रात्री नर वाघाचे छायाचित्र आल्याची माहिती कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉक्टर व्ही बेन क्लेमेंट यांनी दिली वाघाचे छायाचित्र हे त्याने केलेल्या शिकारीबरोबर टिपले गेल्याचेही त्यांनी सांगितले वाघाच्या सुरक्षित आदिवासीच्या दृष्टीने नेमक्या जागेबद्दल सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले महत्त्वाचे म्हणजे सह्याद्रीत आठ कॉन्झर्वेशन रिझर्व्हच्या निर्मितीमुळे वाघांचा भ्रमणमार्ग जोडला जाऊन त्या ठिकाणी वाघांचा संचार सुरू झाल्याचे उघड झाल्याचे बेन यांनी सांगितले एसप्युरिनेटिव्हसाठी सुनील परेड करार